बघा, एक पुस्तक आहे आपल्याकडं, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की मेल्यानंतर तुमचा आत्मा कसा फिरत राहतो आणि कसा वाटचाल करतो। व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा, ह्या पुस्तकाची तुम्हाला सर्व माहिती दाखवणार आहे। की तुम्हाला हे पुस्तक आवडलं तर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करा। बघा, हे पुस्तकाचे एक असे एक कागद आहे, एकदम भारी प्रकारचा कागद आहे, मध्ये प्रत्येक पानावर असं काही ना काही लिहिलेलं आहे। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या। एकदम कागद एकदम भारी आणि एकदम मूल्यवान कागद आहे, आणि ह्या कागदावर एक अशी डिझाईन आत्माची, आत्मा कसा कसा मोहरी प्रवास करतो, ये सर्व माहिती दिलेली आहे। बघा, कागद आपल्याला हात लावल्याशी कळत नाही कसा आहे ते। त्याच्यात बघा, अशी एक प्रत्येक पानावर असं लिहिलेलं आहे। तुम्हाला कृपया व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर तुम्हाला कळून जाईल की याच्यात गूढ रहस्य काय आहे ते। असे पुस्तकं क्वचित ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात। हे आपल्याला पुस्तक संग्रहित आहे, मौल्यवान असे पुस्तकाचं काम आहे। त्याची डिझाईन बघून घ्या। एक डिझाईन एक अशी प्रकारे आहे की कुणाची कल्पना बी नसेल असे डिझाईन आहे त्या पुस्तकाची, प्रत्येक पेजची, प्रत्येक पानाची, आणि प्रत्येक पानावर असा लेख पण अलग अलग आहे। बघा, मध्ये काही तुम्हाला आवाज येत असेल काही तांत्रिक घोटाळ्यामुळं, खडखड खडखड खडखड, तर ते समजून घ्या। अडचणी असतात बऱ्याच जीवनामध्ये। जीवन एक माणसाचा संग्रह आहे, संग्रह करीत करीत जीवन जगत आपलं जीवन असं बघा। ही बघा किती सुंदर, बघा किती हे पुस्तकावर असं एक सुंदर दिलेलं आहे चित्र। कारण हे असं काही पुस्तक आहे की नुसतं जर डोळ्यानं बघितलं तर आपल्याला डोळ्याला आनंद वाटतो अशा प्रकारे पुस्तक वाटतं। कारण असं आहे, माणसाचं मन दुःखी असलं की हे पुस्तक वाचावं असं मला तर वाटतं, आणि तासभर झोपावं, माणूस उठताना आनंदीच उठला पाहिजे, एवढं हे पुस्तकाचं मूल्यवान काम महत्त्वाचं आहे। कारण आपल्याला हे पुस्तक एक जाणून देतं तू जगात आला कशाला, काय आणि काय गोष्टी घडणार आहेत, हे समजून समजणाऱ्या ज्या गोष्टी आहेत। तर त्याच पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे व्हिडिओ थांबून हे तुम्ही लिहिलेलं मधल्या हे गोष्टी वाचून घ्या, समजून घ्या। आता बघा ह्याच्यात बघा काय डिझाईन आणि काय नक्षी काम केलेलं आहे। आता बघा ह्याच्या डोळ्यातून अश्रू निघत आहेत, रल्ल्याला आवाज झालेला आहे ह्या चित्रामध्ये। आणि दोन पेजमध्ये एकेच पेजवर थोडं लिहिलेलं आहे, जास्त लिहायचं जास्त त्याने उल्लेख केला नाही, जास्त लिहायचं त्याने प्रयत्न केलेला नाही ह्या पुस्तकात। फक्त तुम्हाला चित्रावर बरीच अशी सगळं ब्रह्मांडाची सगळी माहिती म्हणलं, मेल्यानंतर आत्म्याला काय काय गोष्टी घडतात हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याने। कृपया अजून बी मोहरी महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा। इथं बघा काही प्राण्याचं जीवन दाखविलेलं आहे, दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याने। बघा हे असं वरी आकाश आणि कुटुंबातले सर्व माणसं असे बघा। ह्या पेजवर थोडं जास्त लिखाण काम केलेलं आहे त्याने,
ही पण सर्व वाचून घ्या आणि जीवनाचा आनंद एकदम सुखमय घरी बसल्या बसल्या ह्या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आहे. काही लोकांना हसू पण येईल या पुस्तकाचं. काय पुस्तक आहे पण पुस्तक तुम्ही हजारावर पुस्तक वाचले असतील पण ह्या पुस्तकासारखं पुस्तक तुम्हाला अजून बघायला भेटलं नसेल. अगर तुम्हाला कुठंही असं भेटणार बी नाही असं हे आगळं वेगळं पुस्तक आहे. बघा इतर डिझाईन काम बघा कशी ही, ही काय डिझाईन आणि कशी आहे माणसांना बघितल्याशिवाय काहीच कळत नाही. एखादी गोष्ट जर असली तुम्हाला सांगितली तर सांगून त्याचा अनुभव येत नाही, ज्या टायमाला तुमच्या डोळ्याने आणि कानानं ऐकत नाही तो वगैरे तुम्हाला काहीच कळत नाही. बघा हे काय चित्र आहे, कासव उलटा होऊन बसलेला आहे. एक लवकर तर माणसाच्या लक्षातच येत नाही काय चित्र आहे ते पुस्तकात. बघा मध्ये मध्ये थोडं थोडं असे लेख दिलेला आहे. बघा ह्या खोप्यात खोप्यात एक दिलेला आहे आणि खोप्यातून पिल्लू बाहेर निघायचा आभास आणि चित्र दाखवलेलं आहे. अंडे फुटून पिल्लू आता बाहेर निघालंय असं दाखवण्याचा प्रयत्न आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ह्याच्यात भरपूर असे अनेक मोहरी आनंद जीवाला येईल असे तुम्हाला मिळणार आहे ह्याची बघायला. बघा ह्याच्यात आता तुम्हाला काय 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 दिसतंय चित्र कसं कसं आहे बघा ही ब्रह्मांडाची माहिती सर्व बघा. ही त्या पुस्तकाची मी सध्या 5 वर्षे इंतजार केलेला आहे. 4-5 वर्षानं पुस्तक मला पण भेटलेलं आहे, पण गडबडीनं भेटलेलं नाही. भरपूर दिवस टाईम हे कसं पुस्तक आहे माझ्या पण मनात एक उत्सुकता लागलेली होती. ज्या टायमाला पुस्तक आलं त्या टायमाला मला भरपूर आनंद झाला. बघा त्याच्यामुळं पुस्तकाची व्हिडिओ संपूर्ण बघा. तरी तुम्हाला मी जेवढं होईल तेवढं लवकर लवकर दाखवायचा प्रयत्न करीत आहे. जरी कुणी कमेंट केले की अनेक पाड्यामुळे ह्याचा व्हिडिओ मोठा बनवा आणि आम्हाला व्यवस्थित दाखवा, तरी मी आणि परत एक दुसरा व्हिडिओ काढून दाखवायचा प्रयत्न करीन. तसं काही नाही ह्याच्यात. ह्याच्यामध्ये बघा काय तुम्हाला दिसतंय गुरुजन बारक्या लहान लेकराला काय सांगतात. जर कुणाकडे पुस्तक असलं तरी मला कळवा, असे पुस्तक असले तरी बी अगर संपर्क साधा. काही महागल्या व्हिडिओवर आपले नंबर दिलेले आहेत, महाग जाऊन तुम्ही नंबर बघू शकता. काही व्हिडिओवर नंबर दिलेले आहेत, ह्या नंबरवर जरी ह्या व्हिडिओवर नसलं तरी कुठल्या ना कुठल्या महागाई व्हिडिओ बऱ्याच जागी जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, जे महत्त्वाचे औषधाचे काही कसे जे व्हिडिओ आहेत त्याच्यात मी नंबर द्यायचा प्रयत्न करीत असतो, नंबर टाकत असतो. बघा आणि ह्याच्यात सांगायचं एवढंच म्हणजे ह्या पुस्तकावर आत्तापर्यंत छपाई जास्त झालेली नाही, कमी झालेली. ह्याच्यावर कुठं ह्याची पुस्तकाची किंमत बी दिलेली नाही कुठं, कारण प्रत्येक पुस्तकावर एक किंमत दिलेली असते ह्याच्यावर दिलेली नाही. बघा जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. चला मित्रांनो शेवटचं पान आलं, भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. राम राम.